जीवनेत्रं रघुवंशनाथ
सद्गुरु ज्ञानेश्वर पाचव्या दिवसाला प्रारंभ करत आहोत।
कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राज्ञां चोभय वंशानां चरितं परमाद्भुतम्। आणि दशमस्कंधाला प्रारंभ झाल्याच्या नंतर शुकाचार्य भगवंतांनी राजा परीक्षितची थोडी परीक्षा घेतली। शुकाचार्य भगवंत सांगतात की राजा तू 5 दिवस झाले एकाच आसनावर बसलेला आहे, तुला जर त्या ठिकाणी तहान लागली असेल तर तू पाणी पिऊ नये, तुला जर त्या ठिकाणी भूक लागली असेल तर काही खाऊ नये, तुला जर थोडं फिरून यायचं असेल तर फिरून ये। त्यावेळेस राजा परीक्षितीने बोलायला सुरुवात केली की महाराज मला तहान तर त्याच दिवशी लागली होती की ज्या दिवशी मी वनामध्ये शिकारीसाठी गेलो, आणि याच तहानेमुळे मी एका ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आणि मला आता ती तहानही त्रास देत नाही आणि भूकही त्रास देत नाही, आणि याच कारण हे आहे की आपल्या मुखातून मी त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं रसपान त्या ठिकाणी ऐकत आहे, रसपान मी करत आहे, म्हणून माझी तहानही गेली आणि माझी भूकही गेली। आणि राजाने बोलायला सुरुवात केली की महाराज मला त्या भगवान परमात्म्याची कथा सांगा की ज्याने माझं गर्भामध्ये रक्षण केलं आणि ज्याने माझ्या आजोबाच्या रथावर सारथ्य केलं। भगवंतांनी कुणाच्या रथावर सारथ्य केलं? ध्वजस्तंभावरी वानरो तो हा मृत्युमंत शंकरो त्या परमात्म्याची मला कथा सांगा। पहा या ठिकाणी एक अतिशय सुंदर उदाहरण आलेलं आहे की ज्यावेळेस कौरवाच आणि पांडवांच युद्ध सुरू होत आणि ज्यावेळेस कर्ण आणि अर्जुन त्या ठिकाणी समोरासमोर आले आणि आल्याच्या नंतर ज्यावेळेस अर्जुन बाण मारायच्या कर्णाच्या रथावर त्यावेळेस कर्णाचा रथ त्या ठिकाणी 200 ते 400 फूट मागे जायचा, पण भगवंत काहीच बोलत नव्हते, पण कर्णाने जर बाण मारला तर अर्जुनाचा रथ 1 फूट मागे जायचा। आणि भगवंत म्हणायचे की वा कर्णा वा, तुझ्यासारखा धनुर्धर कोणी नाही। पुन्हा अर्जुन बाण मारायचा, कर्णाचा रथ 500 ते 600 फूट मागे धाडायचा, पण भगवंत काहीच बोलत नव्हते। पुन्हा कर्णाने बाण मारला की अर्जुनाचा रथ त्या ठिकाणी 1 ते 2 फूट फक्त मागे जायचा आणि भगवान श्रीकृष्ण म्हणायचे की वा कर्णा वा, तू धन्य आहेस। अर्जुनाला वाटलं हा भगवंत माझ्या पार्टीचं ते ठिकाणी आहे आणि प्रचार दुसरीकडचा चालू आहे। युद्ध झाल्याच्या नंतर अर्जुनाला राहवलं नाही आणि विचारलं भगवंता मी ज्यावेळेस त्या ठिकाणी कर्णाला बाण मारायचो रथाला त्याचा 500 ते 600 फूट लांब रथ जायचा तर तुम्ही काहीच बोलत नव्हता, आणि कर्णाने जर माझ्या रथाला बाण मारला तर 1/2 फूट रथ मार्ग जायचा आणि तुम्ही त्याची स्तुती करायची वा वा करायची, काय कारण आहे? त्यावेळेस भगवंत हसले आणि बोलायला सुरुवात केली की अर्जुना तुला एक गोष्ट सांगतो, सैनिक कर्णाच्या रथावर कोण कोण आहे? फक्त कर्ण आणि त्याचा सारथी, आणि आता तुझ्या रथाचा विचार कर की तुझ्या रथावर कोण कोण आहे? ध्वजस्तंभा
बरी वानरो तो हा मृत्युमंत शंकरो। तुझ्या रथाच्या ध्वजस्तंभावर कोण आहे? तर साक्षात मारुती राया म्हणजे भगवान शंकर साक्षात आहे। आणि तुझा रथ चालवायला कोण आहे? सारथी शारंग अरु अर्जुनेशी। कि माझ्या त्या ठिकाणी पोटामध्ये संपूर्ण ब्रह्मांड त्या ठिकाणी आहे आणि आसामी त्या ठिकाणी तुझ्या रथावर सारथ्य करत आहे। अर्जुना विचार कर, आम्ही जर खाली उतरलो तर तुझा रथ किती मागे जाईल। आणि मग अर्जुनाला कळालं की भगवंत का वावा करत होते। आणि राजाने बोलायला सुरुवात केली की मला त्या भगवान श्रीकृष्णाची कथा त्या ठिकाणी सांगा, पण कशी सांगा? तर विस्ताराने सांगा। कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्ययो राज्ञां चोभयवंशानां चरितं परमाद्भुतम्। राजने बोलायला सुरुवात केली की महाराज, आतापर्यंत तुम्ही मला खूप चरित्र सांगितली, कथाही सांगितल्या, पण काही संक्षिप्त रूपाने सांगितल्या आणि काही पूर्ण सांगितल्या। परंतु आता जो चंद्र वंशामध्ये जन्मलेला भगवान श्री कृष्ण आहे त्याची कथा मला त्या ठिकाणी विस्ताराने सांगा। आणि ही ऐकल्याच्या नंतर शुकाचार्य भगवंतांना अतिशय आनंद झाला, कारण राजा कसा आहे तर जिज्ञासू आहे, ज्ञातुम इच्छा, जाणून घेण्याची इच्छा त्याच्या अंतकरणात आहे। अतिशय आनंद त्या ठिकाणी शुकाचार्य भगवंतांना झाला। आणि पहा, ही कथा ऐकताना त्या ठिकाणी एकाग्र होऊन ऐकली पाहिजे, तन मन धनाने त्या ठिकाणी कथा ऐकली पाहिजे। आणि एकाग्र होऊन जर तुम्ही ही कथा ऐकली तर या कथेने एका जन्मीची व्यथा दूर होत नाही तर अनेक जन्म जन्मीची व्यथा त्या ठिकाणी दूर होते। जिसे श्रवण कर मिट जाती है, जिसे श्रवण कर मिट जाती है, जन्म जन्म की व्यथा जय हो कृष्ण कथा, जय हो कृष्ण कथा, जय हो कृष्ण कथा। उपजे विरक्ती, कथा श्रवणे वाढे शांती, कथा श्रवणे परमानंद प्राप्ती, पापी उद्धरती कथा श्रवणे। पाप्यातला पापी जरी जीव असेल आणि जर एकाग्र मनाने कथा ऐकली तर त्याचे संपूर्ण पापे त्या ठिकाणी नाहीसे होतात। आणि ही जी श्रीकृष्णाची कथा आहे ही सर्वांना आनंद देणारी आहे। ही कथा मुलांनाही आनंद देते, ही कथा संन्याशांनाही आनंद देते, ही कथा ज्ञान
ज्ञानाला सुद्धा आनंद देतं, कारण या कथेमध्ये सर्व रसांचा समवय त्या ठिकाणी आहे की जे नवरस सांगितले, नवरस भरवे सागरो करवी उत्तरत्रांचे आगरो भावार्थाचे गिरिवरो निपज विमान। सर्व रसांचा समवय त्या ठिकाणी आहे, कारण कृष्ण कसे आहे तर बालका बरोबर बालक आहे, ज्ञान्यासाठी ज्ञानी आहे, तरुणासाठी तरुण आहे, आणि आता शुकाचार्य भगवंतांनी त्यांनी कृष्णाच्या जन्माची कथा सांगायला सुरुवात केली। शुकाचार्य भगवंत सांगतात की राजा भगवंत अवतार कधी घेतो की ज्याच्यावर धर्म नष्ट व्हायला लागतो, साधूंचा संतांचा छळ व्हायला लागतो, त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेतात। जब जब इकडे गर्भ जिरायला जिरायल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक वार्ता पसरली की कंसाच्या भीतीने
आणि देवकी मातेने आत्मा गर्भ त्या ठिकाणी धारण केला। कंसाने सर्व सेवकास बोलवून घेतला आणि बोलायला सुरुवात केली की आपल्या चंद्र रोहिणी नक्षत्रामध्ये आला, आकाश सुंदर त्या ठिकाणी भरून आलं, स्वर्गात नगारे वाजू लागले, वनामध्ये त्या ठिकाणी भुंगे त्या ठिकाणी गुणगुण त्या ठिकाणी करू लागले, वारा असा पवित्र त्या ठिकाणी मंद मंद त्या ठिकाणी वाहू लागला आणि तो कृष्ण जन्माचा क्षण अगदी जवळ येऊन ठेपला। आणि नामदेवराया त्याचं वर्णन करतात, दशरथे मारिला तो जिवंता मास। नामदेवराया वर्णन करतात की ज्यावेळेस कृष्णाचा जन्म झाला त्यावेळेस महिना कोणता होता, तर दशरथे मारिला तो जिवंता मास। दशरथ राजाने कुणाला मारलं होतं? Thank you.
कृष्णा जन्मला यमुना स्थळी दुबाळा जुळे जो पाचव्या दिवशी सातवी गावे Thank you.
ಬಿಡಿ